महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगर महापालिकेच्या कचऱ्याच्या स्थापनेसाठी महाराष्ट्र शासनाने उल्हासनगर महापालिकेला अंबरनाथ तालुक्यातील मलंगड भागातील उसाटणे गावातील जागा विना मोबदला दिली आहे. या जागेची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी उल्हासनगर महापालिकेचे अधिकारी आणि स्थानिक आमदार गणपत गायकवाड उपस्थित होते. यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी शाळा परिसरापासून काही अंतरावर डम्पिंग ग्राउंड करण्यास हरकत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र या डम्पिंग ग्राउंडला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. यानंतर आमदार गणपत गायकवाड हे स्थानिक ग्रामस्थांवर चांगलेच संतापले आणि या प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जर रोड लोकप्रतिनिधींनीच असे मतदारांवर संतापत असतील तर मतदारांनी दाद मागायची कोणाकडे असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. मी हरिश्चंद्र दत्त पाटील संघर्ष सेना या राष्ट्रीय पक्षाचा प्रमुख असून मी गुरुदुल उसटणे या स्थानिक गावकरी आहे. आणि काल आयुक्त आणि आमदार गणपत गायकवाड उसटणेच्या या आपल्या डम्पिंग ग्राउंडच्या सदरामध्ये काही निर्णय घेण्यासाठी आले असताना त्या डम्पिंग ग्राउंडला विरोध करण्यासाठी किंवा आम्ही त्यांना सांगण्यासाठी ही डम्पिंग ग्राउंडच्या बद्दल की इथे डम्पिंग ग्राउंड आमच्या गावकऱ्यांचा विरोध असल्यामुळे आम्हाला इथे डम्पिंग ग्राउंड नको हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. अनेक वेळेला आम्ही ह्या मीटिंगमध्ये आम्ही ठराव घेतलेलाच होता की आपल्याकडे डम्पिंग ग्राउंड नको आहे. परंतु तिथे काल आयुक्त आणि आमदार गायकवाड यांच्यामध्ये जी चर्चा चालू झाली त्या चर्चेमध्ये असं मला निदर्शनात आलं की तुम्ही हा सर्वे नंबर न करताना दुसरा सर्वे नंबर पुढचा सर्वे नंबर द्या. तर हा अधिकार कोणाला देण्याचा नाही आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की पहिली गोष्ट तर आमच्या गावाल्यांची राय घ्या. गाववाल्यांचा जे काय आमचं म्हणणं आहे ते तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही गाववाल्यांना कुठल्याही गावकऱ्यांना विचारत न घेताना निर्णय घेऊ नका. आणि म्हणून या डम्पिंग ग्राउंडला आमचा कटक्ष विरोध आहे आणि त्यासाठी आम्ही आमचं म्हणणं लक्षात घेऊन तुम्ही हा निर्णय पुढील घ्यावा. परंतु आज उसटणे येथील अंबरनाथची एवढी 15-20 किलोमीटरवर असलेली जी काय घाण ही एवढ्या आमच्या एखाद्या श्रीमलंगडाच्या या पायथ्याशी एक पर्यटक स्थळ असताना एक तर एका बाजूने आम्हाला MIDC असताना आणि एक डेव्हलप भाग असताना जर इथे तो डम्पिंग ग्राउंड होऊ नये म्हणून आमचा इथे कटक्ष विरोध आहे. आणि त्यासाठी आम्हाला कोणत्याही प्रकारचं आंदोलन करायची वेळ आली तरीसुद्धा आम्ही सक्षम आहोत. परंतु काल आम्हाला आमदार साहेबांच्या बोलण्यातून एक दाबण्याचा प्रयत्न केला. आमचं म्हणणं ऐकून घेत नाही आणि म्हणून त्यांना अशा प्रकारे जर वागणं जर असेल तर ती गोष्ट चुकीची आहे असं आम्हाला वाटतं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे या गोष्टीचा आम्ही. आमदार गणपत गायकवाड यांनी अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, त्यामुळे आमदार गणपत गायकवाड यावर कधी बोलणार हेच पाहणं सध्या महत्त्वाचं ठरणार आहे. शुभम साळुंखे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.